तिला आपण 10 रुपयाला खरेदी केली तर 12-13 रुपयाला विकला तरी काही हरकत नाही, बरोबर? आपला पण फायदा झाला पाहिजे, बरोबर? इकडे पण साबण संपलेला आहे, टाइड बीट कांदा बघा, फायनली कांदा संपलेला आहे. आजच्या घडीचा सर्वात महाग आणि आज जर बघितलं काय कसलं दुकान आहे, नॉव्हेल्टी हा असा दुकानदार उड्या मारला तर कसं गावाचा. बघूया, लांब से लांब पट्टी लावलेली आहे. काय काय भेटत तुमच्या इथं? यो लई बोलतो, काय काय भेटत? सगळं म्हणजे काय काय? कशी आहे चायनीज बिल? कशी आहे? नमस्कार मंडळी, मी आहे राहुल म्हात्रे आणि पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्या चॅनलवर वेगळाच कंटेंट येतोय, म्हणजे आपण कधी असं बघितलं नव्हता. आता जर बघितलं तर मुलं शैक्षणिक दृष्ट्या इंग्लिश मीडियम मध्ये शिकत आहेत, पण त्यांच्याकडे असं व्यावहारिक ज्ञान खूप कमी पाहायलाच भेटतं. पण जर तुम्ही बघितलं तर मराठी शाळेमधील विद्यार्थ्यांना व्यावहारिक दृष्ट्या पण खूप हुशार असतात. त्याचं कारण काय ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर आपल्यासोबत हे दादा आहेत, खास मला आज न्यायला आले आहेत, ओढंगे शाळेच्या अध्यक्ष ना मनीष पाटील म्हणून अध्यक्ष आहेत. तर आपण जाऊया आता ओढंगे येते आणि काय आज त्याही उपक्रम राबवलेला आहे त्या व्हिडिओच्या मार्फत आपण पाहूया. तर जाऊया आता. तर मित्रांनो, फायनली आपण ओढांगी गावी आलेलो आहोत. बघितलं तर प्राथमिक शाळा ओढांगी कार्यक्रम राबवलेला आहे. सरस्वती पूजन आणि श्रीफळ वाढून आजच्या या बाल आठवडी बाजाराचं उद्घाटन होत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय सदस्य माधवी केतन पाटील, त्रिपल वाढवून आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांना, शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद. मित्रहो, या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे, मुलांमध्ये हा सुद्धा गुण महत्वाचा आहे. जसं शैक्षणिक कार्य असतं, शिक्षण असतं, जेणेकरून त्यांना समाजामध्ये वावरताना कुठेही कुठल्या प्रकारची अडचण होऊ नये म्हणून त्यांना शिक्षण दिलं जातं, त्याचप्रमाणे व्यवहारिक ज्ञान त्यांना प्राप्त झालं पाहिजे. आणि व्यवहार करताना मग तो आठवड्याचा बाजार असेल किंवा एखाद्या ठिकाणी मॉलमध्ये जाऊन खरेदी करायची असेल किंवा मोठ्या संस्थेमध्ये संस्थेसाठी खरेदी करायची असेल, त्यासाठी तुम्हाला व्यवहारिक ज्ञान अतिशय महत्वाचं आहे. आणि ते स्किल वाढवण्यासाठी या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आता आमदार बोलले की त्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये काही आता बऱ्याच गोष्टी आपण ऑनलाईन घेत होतो आणि तुम्ही कसं बघितलं तर कोरोना काळामध्ये आपल्याला जी मदत केली ती ऑनलाईन देण्यात नाही गेली. आपल्या गावाचा किराणा माल दुकान उघडायचा तासासाठी त्यांनी आपल्याला रेशन दिलं, भाज्या दिल्या, ऑनलाईन मला त्यावेळेला सर्व जण धंदे बंद करत होते. म्हणजे खरं खरा उपक्रम आहे आणि असे भविष्यातले अनेक उपक्रम आपण घ्या. आमच्याकडून तुम्हाला जी लागेल ती मदत, आर्थिक पासून म्हणतात ना श्रमदान जरी करायला लागलं तुम्हाला सहाय्य लागेल आणि नक्कीच करू इतकंच बोलतो. आमचं जय जय महाराष्ट्र. तर मंडळी, आज या कार्यक्रमास काही प्रमुख मान्यवर उपस्थित होते आणि त्यांचं आपण मनोगत ऐकलं. बघा, हे आता इथे बघितलं ना तर खाऊचं दुकान टाकलेलं आहे आणि याच्या इथे तुमच्या काय काय दुकानात सगळं म्हणजे काय काय? चॉकलेट कसं आहे? 1 रुपयाला 1. ओके, घेतली तर जास्त वगैरे काय काय नाही. मग 5 रुपयाला किती? 5, बरोबर आहे. चला पुढे बघूया काय. कशी आहे चायनीज बिल? कशी आहे? 10 रुपये प्लेट. 10 रुपये प्लेट? मग बनवता येईल का तुला? बनव चल.
बघा चायनीज बेल, चायनीज बेल साठी लागणारे सर्व साहित्य, चटणी पाव किती रुपयाला आहे? चायनीज बेल बोललीस 10 रुपयाला. नाव काय तुझं? दिया मंगेश म्हात्रे. मग चायनीज बेल टाकणार का पाटील यात्रेत? टाकणार का चायनीज बेलचं दुकान? हा, हे तर चायनीज बेलचं दुकान आहे. पुढे बघा, हिचा वेगळा आहे. चटणी पाव, अरे वा वा वा. चटणी पाव कसा आहे? 5 रुपये. एवढा स्वस्त का? स्वागत करायला त्याच्यात फक्त चटणी असणार? काय काय असणार चटणी पाव मध्ये? कुठली चटणी असणार? चटणी आणि शेव. शेव असणार बघा. इथं त्यांचे चटणी पाव आणि तिकडं चायनीज बेल. चला पुढे बघूया. इकडे खूप तुफान गर्दी पडलेली आहे. आणि काय गर्दी? हे काय, कसलं दुकान आहे? नॉवेल्टी? हा, असा दुकानदार उड्या मारला तर कसा गावाचा? इकडे खरेदी केलेली. काय काय घेतलं आपण बोला? काय घेतलं? लिपस्टिक. लिपस्टिक घेतलेली. कसं आहे लिपस्टिक? कसे? 10 रुपयाला. गर्दी करू नका. या दुकानात म्हणजे जास्तच गर्दी पडलेली आहे, कारण की कटलरी माल सर्व लेडीजला आवश्यक असणारा. बघा सर्व, इथं महिला वर्ग, इथं तुफान गर्दी आहे. पुढे बघूया काय. आणि बाजारात जशी पाणी प्यायची सुविधा असते ना ग्राहकांसाठी, तशी बघा पाणी पिणे पिण्याची पूर्ण सुविधा आहे. आणि इथं भाजी मार्केट लागले. भाजी मार्केट. नाव काय तिचा? हर्षिता नरेश पाटील. हर्षिता नरेश पाटील. हर्षिता पाटील. आणि तिचा? जिया सुरेश पाटील. जिया सुरेश पाटील. बघा भाजी लावलेली आहे. ते कसे आहे? अरे मग किलो नाही का? डायरेक्ट पीस. डायरेक्ट पीस लावला 15 रुपयाचा. स्वस्त होईल काय? स्वस्त काय? अरे काहीतरी भाव कमी करा. 5 घेते मी. 5 घेतले तर कितीला? पंच्याहत्तर. अरे वा, परफेक्ट गणित आहे. हीच मराठी मीडियम शाळेची खासियत असतं. तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये शैक्षणिक नॉलेज खूप भेटेल, पण मराठी शाळेमध्ये विचार केला तर शिक्षणासोबत व्यवहाराचा नॉलेज, ज्ञान इथे तुम्हाला दिलं जाते. बघा तुझं तर सेम पार्टनरशिप आहे तुमची धंद्यात. पार्टनरशिप बिझनेस आहे. बघा भाजीचं इथं पार्टनरशिप बिझनेस आहे. आणि इतर नागावर सर्व विकलं जाते. वांगी कशी? वांगी 40 रुपये किलो. एवढा भाग कमी कर. अरे काय तर थोडंफार कमी. काय नाही बघा, ताई आली आमची. काय 20 रुपये. जुडी घेतलेली आहे. मला सांग नंतर. अरे वा गौरवनी, बघा पूर्ण नॉवेल्टी घेतलेली आहे. कितीचा खर्च झाला आज? म्हणजे किती? 60 रुपयाचा. 60 रुपया. तुम्ही? मी आता 20 रुपयाची घेतली शेंगा. 20 रुपयाची. अरे इकडे थंड्याचा दुकान आहे. आणि इथे 1.9 मिलियन व्ह्यूज क्रॉस. नाव काय? हर्षिता. हर्षिता. हर्षिता काय? रुटी थंडा. कशी आहे ही बॉटल? कशी आहे? 10 रुपयाला एक. हा कसा आहे? सर्व 10 लाच एक. मग स्वस्त काय? आमचं बजेट लो आहे. स्वस्त काय तुमची? तर आज थंडचं काय दुकान टाकलं? काय तुम्हाला वाटते थंड चालेल वाटते? आता संध्याकाळ व्हायला आली. हा, थंडीत थंडीत तुम्ही थंड्याचं दुकान टाकलं? चालला काय? चालला काय? श्री साई आईस्क्रीम सेंटर. तुझं नाव काय? तुला आता समजलं ना? आता मी फी कितीला आहे? मी तुला 100 रुपये दिले. तुम्हाला किती रुपये देशील? किती? 90. बरोबर आहे. बघा इकडे बघूया. लांबचे लांब पट्टी लावलेली आहे. काय काय भेटत तुमच्या इथं? योलय बोलतो. काय काय भेटत? स्वस्त काय तिथं? हे कसं आहे? साप ही हेमावाली नाही काय? हा, चांगला आहे का साबण? कसला साबण आहे? कशाला वापरतात? कसं आहे? किंमत काय? 5 रुपयात. 5 रुपयात साबण आहे. बघा मस्त. हा काय कशासाठी? हा,
शाळेचं नाव का तुझे? राजीव शाळा औरंगी. राजीव शाळा औरंगी. कसं वाटतं तुला आज मार्केट लावला आणि तुम्ही दुकान म्हणजे विकायला कसं भारी वाटतंय? हा मग दुकान टाकशील आता वाशीची यात्रेत? वाशीच्या यात्रेत टाकशील काय? हा तू तुझं नाव काय? दोरात घेतले जगदंबा ट्रेडर्स कांदा बटाट्याचे व्यापारी. वजन झाले कसं का ओळखलंस तू? कसं काय काटा सांग मला कसा? इकडे खाली आला हा वरती आला. इकडचा भाग सामनाचा भाग खाली थोडा खाली जायचा. लेवल जरी झाली तरी द्यायचं त्याला परफेक्ट. एवढी लेवल झाली तर देऊ शकतो आपण. ओके समजलं तुला? सामनाचा भाग थोडा खाली जायला पाहिजे. सुनीता पाटील बघा आपल्या सबस्क्राइबर आहेत. व्हिडिओ बघतात. कुठले कुठले व्हिडिओ बघितले? सर्व व्हिडिओ बघतात. सर्व व्हिडिओ बघता आणि आम्हाला आवडतं. जबरदस्त मस्त. कसा वाटला तुम्हाला हा मार्केट? कसा वाटला? छान वाटला. जबरदस्त. काय काय खरेदी केलं? टोमॅटो भाजी खरेदी केली. भाजी खरेदी केली. धन्यवाद. ठीक आहे. किती पैसे परत देते बघूया. का पैसे परत नाही झाला? बरोबर टॅली. प्रेझेंट पॉकेटचं किती? 2 रुपये. मग तिने 10 रुपये दिले. तुला किती देशील परत? का 2 रुपयाचे किती घेतले तिने? 5 घेतले. बरोबर. चांगला 10 रुपये आलाय. तुम्ही काय घेतलास? तुम्ही काय घेतलास? मामा काय बोलशील मला? मामा मामा. आणि जबरदस्त. सर्व मटेरियल म्हणजे जे जे सामान होतं ना, सर्व भाजी असो किंवा इथं थंड असो, सर्व संपलेलं आहे बघा. आता काहीच कुठे राहिलेलं नाही बघा. भाजी पण आता सर्व संपत आलेली आहे. संपली किती गल्ला दाखव किती झाला? हा जवळजवळ 400-500 रुपयाचा धंदा झालेला आहे. टोमॅटो स्वस्त आहेत वाटतं? हा सर्वात स्वस्त काय होतं तुमच्याकडे भाजीमध्ये? काय होता टोमॅटो स्वस्त होता? शिमला मिरची. शिमला मिरची कशी आहे? 40 रुपये. बरोबर आहे. भाव डाऊन आहे. भाव डाऊन आहे. संध्याकाळची वेळ आहे. भाव डाऊन आहे. 60 माल 40 आता बघा. त्यानं नॉलेज आहे कुठं भाव डाऊन करायचा, कुठं वाढवायचा त्याला माहित आहे. आणि गिराई बघून भाव डाऊन करत. हा बघा भाजी स्वस्त लागलेली आहे. 15 रुपये. अशा वेळी गिराईक जर जास्त हट्ट करत असेल तर काय करायचं आपण? उपाय का त्याच्यावर? गिराईक जर बोलत असेल 20 देता आपण काय करायचं त्याला? द्यायचं का नाही द्यायचं? काहीतरी याच्यावर ट्रिक असतं. हा देणारा काहीतरी विचार करतो, चला थोडा 2-3 रुपये काहीतरी भाव डाऊन करून देऊया. गिराईक जास्तच पाठी लागतो आपल्या. 10 रुपयाला 15 रुपये किंमत आहे त्याची. 12 रुपये बघा. तिने डोकं वापरलेलं आहे. त्यांचं नाही तुमचं. डायरेक्ट 12 म्हणजे 12-12 जर 12:30-12:30 केलं तर 25 रुपयाला ती जोडी जाईल. ओके बघा विचार करा. 25 घेऊन टाका. भाव डाऊन झालाय. कधी पण आपण आपण कितीला खरेदी केलेली आहे त्याच्यापेक्षा थोडा नफा तरी भेटला पाहिजे. समजला? आपण कितीला आपण 10 रुपयाला खरेदी केली तर 12-13 रुपयाला विकला तरी का हरकत नाही. बरोबर. आपला पण फायदा झाला पाहिजे. बरोबर. तिकडे आई घाबरते. आईला भीती वाटते की मुलगी कुठे स्वस्त विकून नाही देणार तर बरी आहे. साठ रुपये किलो. बरोबर आहे. मिरचीचा भाव डाऊन नको करूस. 40 रुपये किलो. आणि एखादी गोष्ट राहिली असेल, फक्त एखाद्याच राहिला असेल एकच, आणि कोण गिराईक नसेल आपल्याला भेटत, तर डायरेक्ट भाव डाऊन करायचा ना, विकून टाकायचा तो. बरोबर. भाजी व खूप मंडळी खरेदीसाठी आलेले आहेत.
नाही नाही वजन पुन्हा पुन्हा वजन करून दाखव मला कसा वजन करते. तंतोतन थांब थांब तंतोतन आहे. ओके ठीक आहे चला बरोबर आहे. त्याच्यात तू जास्त टाकला असतर तू लॉस होशील. समजला लॉस होशील तू. बघाचा वजन करून बघ जास्त गेलाय जास्त गेलाय. मग एकदा मोठा असेल ना तू उचलाचा बाहेर आणि छोटा वाला टाकायचं त्याच्यात. हा छोटा टाक छोटा टाक डायरेक्ट नाही टाकायचा. मग तू गंडवशील त्यांना. हा वा घ्या चला वांगे घ्या. वांग्याला खूप डिमांड आहे. आज वांग्याचा भरीत होणार आहे असं वाटतंय. वांग्यांचा भरीत. चला वांग्याचा भरीत उद्या उद्या उद्या. आज रविवार आहे. इकडे बघा मार्केटमध्ये चहा पण आहे प्यायला. स्वस्त आहे का? फ्री आहे चहा. फ्री आहे आज तुम्हाला चहा आहे ना पूर्णपणे फ्री भेटून जाणार. आठवड्या बाजाराचा आता एंड व्हायला आलेला आहे म्हणजे समाप्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भाजी बघितली तर आता थोडीफारच भाजी राहिलेली आहे. जवळजवळ 20% भाजी राहिलेली आहे. नॉवेल्टीचं पण सामान आता पूर्णपणे संपत आलेलं आहे आणि नॉवेल्टीवाले पण थकलेले आहेत. चायनीज वेल खातात. कसं वाटलं तर मस्त वाटलं. काय काय सर्व संपला तुमचा? चटणी पाव पण संपला. काहीतरी जादू होती आज. आज चायनीज वेल आणि चटणी आणि प्रांजल पहिला धंदा यांचा पूर्णपणे संपलेला आहे. बघा चायनीज वेल संपलेला आहे. इकडं आमचा थोडा बिस्किट थोड्या स्लो आहेत. संपता संपत नाही मला वाटते. संपलाय संपलाय. हा कोण आहे? छोटा भाऊ. टाकशील काय धंदा? हाय काय म्हणजे त्याला फुल अनुभव असेल. किराणा मालाचं नॉलेज परफेक्ट असेल. साखर काय किलो आहे? 42. इकडे पण साबण संपलेला आहे. टायर्ड बीट करून कांदा बघा. फायनली कांदा संपलेला आहे. कांदा आजच्या घडीचा सर्वात महाग. आणि आज जर बघितलं तर पेन मध्ये कांदा हा ऑफर मध्ये चालू आहे आणि कांदा आज संपलेला आहे. कसा आहे कांदा? किती घेतले कांदा? कांदा कधी घेतला? 60 रुपये किलो. मग ताई किती घेतला? ताई किती किलो घेतलं? अर्धा किलोचं किती झालं? 30 रुपये. बरोबर. 50 नोट दिली 20 रुपये परत दिले. आता लास्ट राहिलाय. आवाज दे किती किलो राहिलाय? 1 किलो. नाही पाऊण किलो असला. पाऊण किलो. पाऊण किलो कांदा राहिलेला आहे. का भाव डाऊन होईल का? आता भाव डाऊन होईल. कायच भाव कमी नाही? 25-20 लावलाय. स्मूथ बाकी आहे आणि पेप्सी बाकी. 2 रुपयाला 2 असं बोलायचा. मग 1 रुपयाला 1 मग 2 रुपयाला किती? हा मग मी काय बोललो? हा या बाजारातील सर्वात हुशार व्यापारी मी बघितलं असेल तर टाकते. आता तिला समजलेला व्यापार कसा करायचा तिला समजून आलेला आहे. राजन साहेब काय बोलणार? कसं वाटतं हा तुमचा बाजार जो विद्यार्थी असं कधी तुमच्या वेळी कधी झालं होतं का मराठी शाळेमध्ये? आमच्या वेळी कधी नव्हतं झाला. पण आजचा बाजार हा केतन पाटील यांनी लावलेला आहे आणि शाळेचे गुरुजी आणि पोरांना मेन म्हणजे गणिताचा अभ्यास होण्यासाठी हा बाजार. हा म्हणजे व्यावहारिक ज्ञान आलं पाहिजे. बघा हा भूतकाल आहे ओडंगी गावचा. मराठी शाळेचा भूतकाल इथे जर बघितलं तर आपण पाहू शकता. आणि भविष्य आता फक्त बघितलं तर मराठी शाळामध्ये जवळजवळ 13 विद्यार्थी आहेत आणि 13 विद्यार्थ्यांसाठी हा त्यांना व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी बघा स्टॉल टाकला होता. मी अगोदर खालापूरमध्ये 6 वर्ष करमबेली ठाकूरवाडी म्हणजे 1.5 तास चालून प्रवास करायचो अशी शाळा केलेली आहे. चालत जाऊन? हा चालत जाऊन 1.5 तास चालायचो. तर नंतर जुई अब्बास म्हणून कासू साईडला गाव आहे तिथं 10 वर्ष सर्व्हिस केली. आणि आत्ता रिसेंटली निगडे आदिवासी पूर्ण आदिवासी म्हणजे कातकरी समाजाची शाळा आहे त्या शाळेमध्ये जाऊन मी 10 वर्ष सेवा केली. आता यंदा जूनपासून या शाळेमध्ये आलेलो आहे. वाशी विभागातील हीच पहिली शाळा आहे का आणखी दुसरी कुठली शाळा? वाशी विभागातली पहिली शाळा. पहिली ओढांगी शाळा. पहिली ओढांगी शाळा. कसं वाटतं एवढा अनुभव
तुम्ही काय सांगाल आणि आता मराठी शाळेची कंडिशन बघता तुम्हाला काय वाटते भविष्यात मराठी शाळा टिकणार? मी आल्यापासून ग्रामस्थ किंवा माझी कमिटी असेल, अध्यक्ष पण आहेत माझे, किंवा सगळे सदस्य जे आहेत पालक आहेत, चांगल्या प्रकारचं सहकार्य मला पहिल्या दिवसापासून आहे. आणि इथली मुलं बघाल तुम्ही तर मुलांची पण तुम्ही जर बघितलं तर अतिशय चांगली हुशार मुलं आहेत सगळी मुलं, म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर क्विक देतात. आत्ताच आम्ही स्पर्धा घेतल्या, उलट अंक पाठांतर, पहाडे पाठांतर, इंग्रजी स्पेलिंग पाठांतर अशा स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेमध्ये देखील चांगलं निपुण त्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे. आणि विशेष सांगायचं हरकत नाही तर पहिलीचा विद्यार्थी आमचा संस्कार म्हणून आत्ताच आम्ही एक लिपवर्ड म्हणून इंग्लिश प्रोग्राम इथं आम्ही शाळेमध्ये राबवतो, त्यामध्ये क्विज सोडवली, पहिलीतला विद्यार्थी आहे पण त्यांनी त्यामध्ये बक्षीस, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी बक्षीस मिळवलं आहे, बक्षीस पात्र तो झालेला आहे. म्हणजे सगळं सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहे त्याच्यामुळे इथं पुढच्या वर्षी, यंदा 13 आहे पण पुढच्या वर्षी पट या शाळेचा निश्चित वाढेल, कारण असे उपक्रम सतत या शाळेमध्ये होत असतात आणि पुढे होत राहतील याबद्दल मी सांगू इच्छितो. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. 13-20 कसा होईल आणि जो सरकारचा टार्गेट 11-20 आहे त्याच्यावरती आपली शाळा कशी जाईल यासाठी नक्कीच सर्वांनी ग्रामस्थांनी पण प्रयत्न केला पाहिजे. इंग्लिश मीडियमकडे जास्त कडून वलूच नका, मी तर बोलते, कारण की तिकडे शैक्षणिक नॉलेज भेटला तरी व्यावहारिक नॉलेज पुढे जाऊन भेटेल का नाही सांगता येत नाही. खरं म्हणजे महेशवाडी सरांनी जो हा उपक्रम केला आहे, मी तर मला वाटते जिल्हाभर शाळा एवढ्या बघितल्या त्यामुळे हा एक जरा वेगळा असता, म्हणजे कोरोना व्यवहारज्ञान काढण्यासाठी काय गरजेचं आहे हे त्यांनी समजून घेऊन हा उपक्रम केलेला आहे. ह्याच्यामुळे पोरांच्या जो व्यवहार ज्ञान आहे त्यामध्ये नक्कीच त्यांना फायदा होईल. आणि ही जी पुढची पिढी आहे, म्हणजे नेहमी म्हटलं जातं की मुलं ही आपल्या देशाचं भविष्य आहेत, ते भविष्य घडवण्याचं खऱ्या अर्थाने काम हे शिक्षक करतायत आणि ही शाळा करते असं मला वाटतं आहे. मी बऱ्याच शाळांना भेट दिली, जरी या शाळेचा पटसंख्या कमी असली त्याला बरीच कारणं आहेत पटसंख्या कमी असणं असायला, पण जेवढी पटसंख्या आहे त्यातून खचून न जाता त्या पोरांना कसं शिक्षण द्यायचं, त्यांना काय गरजेचं आहे व्यवहारात जगण्यासाठी, हे सरांनी, महेशवाडी सरांनी एकदम परफेक्ट हेरलं आहे आणि त्यांना शिकवायचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी घेतला आहे. त्याबद्दल मी शाळेचे, त्यांच्या सर्व शिक्षकांचे आणि नवनिर्वाचित उपसरपंच आता आपल्या समोर आहेत सर्वांचेच मी त्याच्याबद्दल आभार मानतो. आणि असे उपक्रम आपल्या मराठी शाळांमध्ये वेळोवेळी झालेच पाहिजेत एवढंच बोलतो आणि थांबतो. मी काय बोलते, पण आता जर बघितलं आता पटसंख्या किती आहे? 13 आहे. ॲव्हरेज जर बघितलं तर आपल्या वाशी विभागाचं जर ओढंग घ्यायचं 13 आहे. पण येणाऱ्या काळात आपली मराठी शाळा थोडी वाचावी, म्हणजे मुलं शिकावी मराठी शाळेमध्ये यासाठी काय प्रयत्न असतो? शासनाने मराठी पाट्या लावा हा GR काढलाय, पण मराठी शाळा वाचवण्यासाठी GR शासन कधी काढेल हे आम्ही याची वाट बघतोय. खरं तर आज विषय म्हणायचं तर सरकार टीका करण्याचा नक्कीच हा क्षण नाही आहे, कारण आपण शाळेत त्या पोरांचं शिक्षणाचं कौतुक करलं आणि त्यांनी जे काय काम केलं ते बघायला आपण इथे आलेलो आहोत. पण शासनाने ज्याप्रमाणे जो GR काढला आहे त्याप्रमाणे ZP शाळा कशा टिकतील, त्याची पटसंख्या वाढायला काय करता येईल याच्याकडे शासनही लक्ष द्यावं. कारण ज्या सुविधा आता शाळा जर तुम्ही बघितलीत तर आपण ज्या शाळेमध्ये आपल्या पोरांना पाठवतो, म्हणजे इव्हन मी पण माझ्या मुलांना मराठी शाळेत पाठवत नाही, इंग्लिश मिडियममध्ये पाठवतो, कारण त्यांनी जी शाळांची हालत करून ठेवलेली आहे ती अगदी दयनीय अवस्था शाळांची आत्ता मराठी आहे. शिक्षक खरंच चांगले आहेत पण आपली पोरं आपण जिथे पाठवल्यानंतर शिक्षक शिकवतील कोणाला हा एक संशोधन विषय आहे. त्यामुळे जशा पाट्या तुम्ही वाचवल्यात तशा मराठी शाळा वाचवल्यात सरकारने. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नुसतो मराठी आहे, मी मराठी आहे, मला मराठीचा अभिमान आहे बोलून नाही, तर ते वास्तविक तुम्ही ह्याच्यामध्ये आणलं पाहिजे, व्यवहारामध्ये आणलं पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. मराठी शाळेमध्ये बघा विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना हुशार केलं जातं व्यावहारिक ज्ञानामध्ये, आणि तेच व्यावहारिक ज्ञान देण्याचं काम आज या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. तर ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटो अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास टेक केअर, बाय बाय.